आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना ही अत्यंत विदारक अशा पद्धतीची आहे अत्यंत चटका मनाला लावणारी अशी घटना आहे कारण याच्यामध्ये एका माई माऊलीची हत्या होते पण ती हत्या करण्यापाठीमागचं कारण जे आहे ते कारण अत्यंत धक्कादायक होतं तर आता यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश, प्रदेश राज्य आहे त्या ठिकाणचा फतेहपूर जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामधलं धाता पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणारं छोटी आढोली नावाचं गाव आहे आता या गावामध्ये रोशन सिंह त्याची पत्नी प्रभादेवी आणि त्यांचा मुलगा हिमांशू अशा पद्धतीनं हे कुटुंब राहतं आहे सुखी कुटुंब आहे समृद्ध कुटुंब आहे आर्थिक परिस्थिती चांगली आहे घरी शेतीवाडी आहे सगळं काही सु म्हणजे चांगल्या सुखामध्ये आनंदाने चालू आहे आणि अनेक वर्षापासून हा परिवार त्या त्या भागामध्ये राहतो आहे आणि यांचा मुलगा जो आहे तोसुद्धा याच भागात लहानाचा मोठा झाला आहे आणि तोसुद्धा आईवडिलांना शेतीमध्ये मदत वगैरे करतो आहे घरची जबाबदारी त्यानं स्वीकारलेली आहे आणि अशा पद्धतीनं हा परिवार आहे सगळे मेहनत करणारी मंडळी आहेत आता याच्यामध्ये त्या मुलानं आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा पन्नास पन्नास लाखाचा विमा काढला होता म्हणजे भविष्यकाळामध्ये जर आई वडिलांना काही वैद्यकीय हो मदत लागली तर त्यांना ती वदक मिळावी किंवा अभावी त्यांना प भविष्यकाळात अडचण येऊ नये याच्यासाठी त्यानं आईवडिलांचा विमा काढला होता त्याचे हप्ते तो भरत होता आता फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं कुटुंब आनंदी होतं सुखात होतं रोज वडील शेतीच्या कामावरती जायचे मुलगासुद्धा त्यांना मदत करायचा आणि आईसुद्धा घरकाम करायची आणि शेतीमध्ये मदत करत होती अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं आता रोशन सिंग जे आहेत त्यांचे नातेवाईक किंवा चुलते हे सुद्धा त्या गावामध्ये काही अंतरावरती राहत होते पण कोणाबरोबर वाद नाही कोणाबरोबर भांडण नाही कसल्या पद्धतीनं कोणाशी काही तांटाविण्टा नाही अशा पद्धतीचे हे व्यक्तिमत्व हो होतं आता वडील रोशन सिंग हे पूजापाठ करणारे भक्त भक्ती वगैरे असं आध्यात्मिक असे व्यक्ती होते आणि त्याच्यामुळे अधूनमधून ते गावाच्या जवळची जी काही मंदिरं वगैरे असायचे ते त्या मंदिरात पूजेसाठी जायचे तारीख आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार होता मंगळवार आता रोशन सिंग जे आहेत ते त्यांच्या मित्रांच्या बरोबरती चित्रकूट जिल्ह्यामधलं राजापूर या ठिकाणचं प्रसिद्ध हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरात दर्शनाला गेलेले होते दर्शनाला गेले दर्शन घेतलं तिथंच मुक्काम केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येणार असं ठरलेलं होतं आता इकडं पत्नी आणि मुलगा हे दोघंही घरी थांबले होते आता, आता तिकडं ते दर्शनाला गेले दर्शन घेतलं आणि या ब दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी आलेले होते घरी आले त्यावेळेस त्यांनी बघितलं पत्नी प्रभादेवी ज्या आहेत त्या घरी नव्हत्या आता नंतर मग त्यांनी मुलाला विचारलं की बाबा आई कुठं आहे त्यावेळेस मग त्या, त्या मुलानं सांगितलं की आई जी आहे ती तिच्या माहेरी गेलेली आहे किंवा मग ती तिच्या भावाकडे वगैरे असं काहीतरी त्यानं सांगितलं होतं आता वडिलांना वाटलं ठीक आहे बाबा गेली असेल आणि त्याच्यामुळे मग त्या असं काही वेगळं काही त्यांना वाटलेलं नव्हतं त्याच्यानंतर मग काही वेळानं त्यांनी बघितलं की घरामध्ये बायकोची चप्पल आहे म्हणजे चप्पल सोडून ती बायको घराच्या बाहेर कशाला जाईल किंवा माहेरला गेली तर चप्पल तर घालून जाईल ना त्यामुळे वडिलांनी त्या मुलाला प्रश्न विचारला की बाबा नक्की आई कुठं गेलेली आहे कारण ती घरामध्ये तर तिची चप्पल घरी येते आणि माहेरला कशी काय जाईल मग त्यांनी माहेरच्यांकडे चौकशी केली पण तिथंही कळलं की ती आलेली नाही त्यावेळेस मुलाकडे अधिक चौकशी करायला सुरुवात केली मग मात्र मुलगा गांगरला उडत उडत त्यानं उत्तर दिलं मला काय माहीत नाही वगैरे वगैरे आणि घरातनं बाहेर पडला आता यावेळेस मग वडील जे आहेत ते काळजीमध्ये पडले होते आणि मग त्यांनी आजूबाजूला चौकशी करायला सुरुवात केली कारण काय होतं म्हातारी माणसं कुठं बसायला गेली असेल काय असेल असं आसे, असं चालतं त्यांचं म महिला मंडळांच्या मैत्रिणी फार असतात आणि आणि त्या तासनताच बोलत असतात आणि ज्या ज्येष्ठ महिला असतात त्या तर मग कुठं मुक्कामाला पण थांबतात त्याच्यामुळे यांना असं वाटलं की बाबा ती कुणाकडे गेली असेल त्याच्यामुळे मग त्यांनी आजूबाजूला चौकशी केली त्यावेळेस त्या आजूबाजूच्या लोकांनी पण सांगितलं की आम्ही प्रभादेवींना कालपासून बघितलं नाही आहे आणि काल हिमांश जो आहे तो ट्रॅक्टरमध्ये काही पोती घेऊन गेलेला होता ही गोष्ट त्या वडिलांना सांगितली आता मात्र त्या वडिलांना धक्का बसला एवढ्या रात्री आपला मुलगा ट्रॅक्टरमध्ये काय घेऊन गेला होता चारा वगैरे काय असेल पण तो एवढ्या रात्री नेण्याची काय गरज होते अनेक प्रश्न शंका कुशंका त्या वडिलांच्या मनामध्ये यायला लागल्या होत्या आणि मग त्यांनी त्या ते गावातल्या चु जे बाकीचे ना, नातेवाईक होते किंवा चुलते होते बाकीचे भावकी होते त्यांनासुद्धा हे सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या मंडळींनी त्या पत्नीला शोधायला सुरुवात केली काही ठिकाणी शोध शोध शोधलं आणि त्यावेळेस मग त्या म्हणजे आता बायको गायब झालेली आहे शोध चालू आहे आणि धाता पोलीस स्टेशनमध्ये पण हे गेले त्यांनी आपली बायको गायब झाली याची नोंद केलेली आहे आणि पोलिसही तपासायला तपासायला सुरुवात केली त्यांनी पोलिसांनी तपासायला सुरुवात केली घरचे चुलतभाऊ भाऊ ना पाहुणे रावळे या सगळ्यांनी त्या महिलेला तपास शोधायला सुरुवात केली होती आणि संध्याकाळच्या वेळेस गावाच्याच जवळ यमुना नदीच्या किनाऱ्यावरती एक पोतं पडलेलं त्यांनी बघितलं म्हणजे कुणीतरी बघितलं बघितल्यानंतर मग तिथल्या लोकांना काही संशय आला आणि मग कुणीतरी ते पोतं उलगडून बघितलं उचकटून बघितलं तर आतमध्ये एका महिलेचा मृतदेह होता तो मृतदेह बाहेर काढण्यात आला तो मृतदेह प्रभादेवीचा होता आता लोकं घाबरलेत त्याच्यानंतर मग गावात बातमी कळते त्यानंतर लोकं त्या बाजूला धावत गेलेली आहेत त्यानंतर पोलिसांनाही कळवण्यात आलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी सगळे पोहोचले तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आता ही हत्या नेमकी कशी झाली काय झाली तर याच्यासाठी आता पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आणि पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवलेली आहे आता ज्यावेळेस या महिलेची माहिती घेतली त्यावेळेस मग पती मुलगा आणि ही महिला आणि मग मुलगा रात्री त्या ठिकाणी गाडीमध्ये गेला होता वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या होत्या आता ज्यावेळेस रोशन सिंग यांनी पोलिसांना सांगितलं होतं की ते तर मंदिरामध्ये गेलेले होते आणि माघारी आलो तर बायको दिसली नाही आणि चप्पल मात्र घरी होती मुलगा खोटं बोलत होता हे सगळं ज्यावेळेस मग पोलिसांना कळलं त्यावेळेस पोलिसांनी आता संशयित कोण होता त्यांचा मुलगा होता हिमांशू पोलीस त्या हिमांशूचा शोध घेत होते पण तो बाबा गायब झाला होता याचा अर्थ त्यानंच काहीतरी खबडब केलेलं किंवा के या सगळ्या घटनेमध्ये त्याचा हात आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं आता पोलीस मात्र कसून त्याचा शोध घ्यायला लागले होते आई इथं गायब होते मुलगा गायब झालाय आईची हत्या होते मुलगा गायब झाला आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांचं पथक आता याच्या मागं होतं आणि काही तासातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली सुरुवातीला तर उडवा उडवीची उत्तरं मी कशाला करेल मी असं नाही तसं नाही वगैरे सांगितलं त्याच्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर मात्र या हिमांशूनं जन्मदात्या आईची हत्या केल्याचं कबूल केलं होतं आता हा त्या नातेवाईकांना वडिलांना सगळ्यात मोठा धक्का होता की आपला मुलगा अशा पद्धतीनं का करेल त्या आईची हत्या का करेल त्यावेळेस मग या मुलानं धक्कादायक उत्तर दिलं होतं आता यांची घरची परिस्थिती ठीकठाक होती त्यांना अशी पैशाची काही अडचण नव्हती पण हा जो मुलगा आहे त्या मुलाला सारखं पैशाची गरज पडायची कदाचित त्याचं काय वेगळ्या ठिकाणी त्याचे पैसे जात असतील पण हा आपल्या आईवडिलांना पैसे मागायचा आणि ते पैसे ते द्यायचे पण याला प्रचंड पैसा पाहिजे होता लाखो रुपये पाहिजे होते करोडो रुपये पाहिजे होते आणि मग ते पैसे मिळवायचे कसे आणि मग यानं प्लॅन केला आता आपले आईवडील तर म्हातारे झालेले आहेत आज ना उद्या ते मरणार आहेत पण मेल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे मग याच्यासाठी त्यानं आपल्या आईचा आणि वडिलांचा पन्नास पन्नास लाखाचा विमा काढलेला होता आणि विमा काढल्यानंतर आता आईवडील खुश झाले आपल्या मुलाला आपली किती काळजी आपण आजारी पडलो तर आपल्याला दवाखान्यात न्यायला पैसे मिळतील असो तसो तसं असो असं यांना वाटत होतं पण त्या पोराच्या डोक्यात कल्पना वेगळी होती म्हातारा माझा मेली कि पन्नास पन्नास की पन्नास आणि पन्नास लाख म्हणजे साधारण एक कोटी रुपये आपल्याला मिळणार आहेत आणि आपलं आयुष्य मस्तपैकी निघणार आहे आणि त्याच्यामुळे या मुलानं कट रचायला सुरुवात केली आता एक तर विमा काढला स्वतःला नॉमिनी बनवलं आणि त्याच्यानंतर मग आता त्यानं आईवडिलांना मारायचं कसं याच्या कल्पना त्याच्या डोक्यामध्ये यायला लागल्या होत्या आणि तो कट तो रचत होता आणि एकाची हत्या झाली की पन्नास लाख रुपये मिळणार असा त्याचा प्लॅन होता आणि त्या संध्या तो शोधत होता वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वडील हे मित्राबरोबर ती चित्रकूट जिल्ह्यातल्या हनुमान मंदिरामध्ये दर्शनाला गेलेले होते घरी हिमांशू आणि त्याची आई प्रभादेवी हे दोघंच होते याच गोष्टीचा फायदा त्या मुलानं घेतला रात्रीच्या अंधारा मध्ये आईचा गळा दाबून खून केला हत्या केली हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यामध्ये भरला नंतर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये टाकला त्या मृतदेहावरती चारा वगैरे टाकला आणि रात्रीच्या अंधारामध्ये ती जी बॉडी आहे ती घराच्या बाहेर नेली आणि ती टाकून दिली पण ही गोष्ट म्हणजे नेताना घरातनं पोतं वगैरे नेताना शेजाऱ्या पाजाऱ्यांनी बघितलं होतं पण त्यांनी दुर्लक्ष केलं बाबा शेतकऱ्याचं घर आहे त्याच्यामुळे मग ते काही चारा वगैरे असेल असं त्यांना वाटलं होतं पण हा बाबा यमुना नदीच्या निर्जन निर्जनस्थळी ती बॉडी टाकून दिली घरी आला काहीच घडलं नाही अशा पद्धतीनं ना तो वागायला लागला दुसऱ्या दिवशी वडील आले त्यांनी विचारलं त्यांनी उडवावडीची उत्तरं दिली वडिलांनी चप्पल बघितली आणि चप्पलेवरून मग या हत्येचं भिंग फुटलेलं आहे आणि मुलगा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि वडिलांनी त्या मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे विचार करा या परिवाराची अवस्था काय झाली आईचा खून झाला आहे मुलगा खुनी बनलाय बाप फिर्यादी बनलाय अख्खं कुटुंब या ठिकाणी बर्बाद आहे आणि याचं कारण होतं दर्जाची मानसिकता म्हणजे जिनं आपल्याला जन्म दिला आहे लहानाचं मोठं केलं आहे त्याच आईला मारणं त्यांच्याच डोक्यावरच्या टाळूवरचं लोणी खाणं त्याच्यासाठी प्लॅन करणं याच्यातून पैसे मिळवणं यातनं शेवटी मिळालं काय आणि आता रडत भर बसण्यामध्ये अर्थ नाही त्याचा प्रॅक्टिकली विचार प्रत्येकाने केला पाहिजे आता या सगळ्यामध्ये आजकाल हे कलयुग आहे लक्षात ठेवायचं कुणाचं वारी माझे ठीक आहे माझा मुलगा आणि माझे मुलगी माझं हेन माझं तेन माझं तेन असन तसं जोपर्यंत तुझ्याकडे चार रुपये आहेत जोपर्यंत तुझ्याकडून फायदा आहे तोपर्यंत सगळे तुला तुझं 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 म्हणणार आणि नंतर ज्यावेळेस तुझ्याकडचं सगळं संपेल त्यावेळेस सगळे कुत्र्यासारखं तंगडीवर तुझ करून निघून जाणार आहेत ही गोष्ट डोक्यात ठेवायची आणि त्याच्यामुळे आपला आपण करावा विचार तरावया पार भव सिंधू याचा विचार प्रत्येकाने करायचं आहे दुसरी गोष्ट जर तुमचा विमा काढलेला असेल तरीही विमा कंपन्यांची एक पॉलिसी आहे की जर नॉमिनीनंच जर कोणाचा घात केला तर ती पॉलिसी म्हणजे त्या पॉलिसीतनं पैसे मिळत नाहीत आणि हे नॉमिनीला सांगून ठेवा की बाबा जर माझा म्हणजे नकळत सांगून ठेवायचं म्हणजे समजा तुमच्या घरातल्यांना पण सगळ्यांना कळलं पाहिजे की जर समजा याचा याचा विमा काढला आहे आणि त्याचा विमा नॉमिनी मी आहे आणि मीच जर समजा त्या पैशासाठी ह्याला मारलं आणि ते जर नंतर सिद्ध होत ते नंतर सिद्ध होतं आणि सिद्ध झालं आणि सिद्ध होईपर्यंत पैसे मिळणार नाहीत आणि सिद्ध झाल्यानंतर जर मी नॉमिनीनंच मारलं हे कळलं तर पैसे मिळणार नाहीत हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस काही गोष्टी कमी होऊ शकतात मग त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांना कळली पाहिजे आणि ह्या गोष्टी प्रत्यक्ष प्रत्यक्ष हा व्हिडिओ पाठवून द्या प्रत्येकाला म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की अशा या गोष्टी करून आपल्याला पैसे मिळणार नाहीत आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट असते की आपल्या घरातली आपली जी पोरं आहेत ना ती मुलं ही त्यांचे पाय पाळण्यामध्ये दिसतात काय वागतात कसे वागतात कसे बोलतात काय करतात आणि त्याच्यामुळे मग या मुलांना लगेचच आलाय राग आला ना आईची हत्या केली असं नाही त्याच्या पाठीमागं काहीतरी पार्श्वभूमी असेल बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का आई वडील जे आहेत ना ते आपल्या मुलांना किंवा मुलींना त्यांच्या चुकांवरती पांघरून घालण्याचं काम करतात आणि जर आपण त्यांच्यावर पांघरून घातलं तर ही मंडळी तुमच्यावर कधीतरी कायमचं पांघरून घालतात त्याच्यामुळे ते पांघरून घालणं बंद करा त्यांच्या जर चुका असतील तिथंच ठळायला सुरुवात करा त्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका बऱ्याच वेळा काय होतं की नाही मुलांना म्हणजे लहानपणापासून तो धाक असला पाहिजे आदरही असला पाहिजे धाकही असला पाहिजे आणि वेळप्रसंगी आपल्याला आईबापांचा मार खायला लागेल चुकीचं वागलो तर ह्यासुद्धा तसं जर अगोदर लहानपणापासून या गोष्टी असतील आदरयुक्त भीती असेल ना तर मुलं आईवडिलांच्यासमोर डोळे वर करून बोलणार नाहीत पण जर ते तसं नाही झालं तर मात्र मग काय काय घटना घडतात हे आपण लक्षात घ्या आता याच्याबद्दल अजून तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा मला जरूर कळवा आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद